आमदार गणेश नाईक यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत गुरुवारी दिनांक 8 ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, शासकीय सिडको महापालिका, MMRDA, MSRCD, मेरीटाईन बोर्ड, MIDC आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी. नवी मुंबईतील 500 चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याची मागणी आमदार गणेश नाईक यांनी लावून धरली होती. ती मान्य करण्यात आली असून त्याबाबतचे आदेश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. या मालमत्ता करमाफीमुळे नवी मुंबईतील 1000 सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पालिकेचे आरक्षित भूखंड DP मंजुरीवेळी मार्गी लागणार. आमदार गणेश नाईक यांनी सिडकोच्या भूमिकेचा विरोध करून शासन स्तरावर भूखंड विक्रीवर स्थगिती आणली होती. तसेच नवी मुंबईसाठी आवश्यक भूखंड आरक्षित ठेवण्याची मागणी केली होती. ही मागणी देखील मान्य झाली असून प्रस्तावित विकास आराखडा मंजूर करत्यावेळी महापालिकेकडून मागणी झालेले मात्र सिडकोने विकलेले सुविधा भूखंडाचा प्रश्न मार्गी लावलाय, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. अक्षता आगसकर प्रकरणी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आमदार गणेश नाईक यांनी हा खटला फास्ट ट्रॅकवर चालून वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती. या मागणीनुसार आता उज्ज्वल निकम यांना विशेष वकील म्हणून नियुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. प्रकल्पग्रस्तांची बांधकामे, जमिनीचा मालकी हक्क देऊन नियमित करण्याची मागणी आमदार गणेश नाईक यांनी या बैठकीत केली. BMTC कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक योजना, दिवाजेतीचा प्रश्न, ऐरोली कटाई मार्गिकेचे काम सुरू होणार, मराठी भाषा भवन, लोककला भवनाचे काम, अटल सेतू, बाधित मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळणार, प्रकल्पग्रस्त ठोक मानधनावरील कामगार कायम होणार, बारवी धरणाचा ठरलेला कोटा नवी मुंबईकरांना मिळणार, तुर्भे खारघर रस्ते प्रकल्पाच्या कामासाठी व्यक्त केले आभार, इत्यादी विविध विषयांवर चर्चा करून आमदार गणेश नाईक यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे. ब्युरो रिपोर्ट, आवाज पुढे.